भारत पाकिस्तान सीमेवर लढताना कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले. शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलाय. ही माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. भारत पाकिस्तान सीमेवर लढताना गेल्या 10 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले. 13 नोव्हेंबरला आजरा तालुक्यातील बहेरेवाडी इथल्या ऋषिकेश जोंधळे यांचा तर शनिवारी करवीर तालुक्यातील निगवे इथल्या संग्राम पाटील यांना वीरमरण आलं. देशासाठी बलिदान देणाऱ्या या दोन्ही शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. कागदपत्रांची पूर्तता करून महिन्याभरात ही रक्कम कुटुंबियांच्याकडे सुपूर्त करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातले धारातीर्थ पडलेल्या सैनिकांसाठी आपण कंपेन्सेशन त्या ठिकाणी मदतीच्या स्वरूपात द्या. त्यांचं योगदान जे काही देशाचं आहे, महाराष्ट्रातल्या भूमीचे सुपुत्र म्हणून त्यांनी केलेलं योगदान, तो सैनिक परत येऊ शकत नाही. किमान त्याच्या घरच्यांना एक आधार द्यावा या उद्देशानं शासनानं निर्णय यापूर्वी घेतलेला आहे. आणि त्या निर्णयाप्रती प्रत्यक्ष बॉर्डरवरती चकमकीत धारातीर्थ पडलेल्या जवानांना आपण 1 कोटी रुपये हे राज्य शासनाकडून देतो. त्यातले 60% हे वीर पत्नीच्या नावावर आपण देतो, वीर माताच्या नावानं 20% आणि वीर पिताच्या नावानं 20%, जेणेकरून त्या संपूर्ण कुटुंबाला एक थोडाफार आधार माणुसकीच्या दृष्टीनं देण्याची भूमिका आमची. राज्यामध्ये नागपूर असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी जे जवान धारातीर्थ झालेले आहेत त्यांना ही रक्कम मिळेल. यामध्ये आर्मीचं एक सर्टिफिकेट येतं आणि ते मिळाल्यानंतर साधारण 1 महिना ते 2 महिने लागतील या कालावधीला, परंतु लवकरात लवकर हे सर्टिफिकेट मिळून त्यांना ही रक्कम देण्याची व्यवस्था केली जाते.